विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोण या पाठावरील हा दुसरा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणाच्या दूरस्थ अंतर्कोनांचे प्रमेय व त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे प्रमेय या घटकासंदर्भात चर्चा करणार आहे. चला तर मग आपण या घटकाला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिलेलं हे जी आकृती आहे, ही आकृतीचं निरीक्षण करा. ह्याच्यामध्ये जो आपल्याला त्रिकोण दिसतो त्या त्रिकोणाचे कोन ए बी सी हे अंतर्कोन आहेत, ठीक आहे. आणि हा जो कोन डी आहे तो आंतरकोन एला रेषीय जोडी तयार करतो. हा कोन डी या त्रिकोणाचा बाह्यकोन आहे. याच पद्धतीनं आपल्याला कोन ई हा बाह्यकोन आहे, कोन एफ हा बाह्यकोन आहे हे लक्षात येईल. या त्रिकोणामध्ये आपण त्रिकोणाचे 6 पैकी 3 बाह्यकोन दाखवलेले आहे, ठीक आहे. मग या ठिकाणी लिहितो मी बाह्यकोन. इकडे एक टेबल आपण बनवलेला आहे, कोष्टक म्हणून आपण त्याला. कोन डी हा बाह्यकोन आहे, कोन ई हा बाह्यकोन आहे आणि कोन एफ हा त्रिकोणाचा बाह्यकोन आहे. कोन डीच्या संदर्भात हा जो त्रिकोणाचा आंतरकोन आहे ए, तो लगतचा आंतरकोन आहे. कोन डीच्या संदर्भात कोन बी आणि कोन सी यांना आपण दूरस्थ आंतरकोन म्हणतो. काय म्हणतो लक्षात येते का? बघा, जेव्हा तुम्ही कोन डी या बाह्यकोनाचा विचार करता, त्या कोन डीच्या संदर्भात ए हा त्याचा लगतचा आंतरकोन आहे आणि उर्वरित जे त्रिकोणाचे आंतरकोन आहेत त्यांना आपण दूरस्थ आंतरकोन म्हणतो. ह्या दुसऱ्या कॉलममध्ये आपण दूरस्थ आंतरकोनाची नावं लिहू. दूरस्थ आंतरकोन पहिल्यांदा आपण कोन डीच्या संदर्भात विचार करू. कोन डीच्या संदर्भात कोन बी आणि कोन सी, कोन बी आणि कोन सी हे दूरस्थ आंतरकोन आहे. त्याच पद्धतीनं कोन ईच्या संदर्भात बी हा त्याचा लगतचा आंतरकोन आहे, कोन ए व सी हे त्याचे दूरस्थ आंतरकोन आहे. कोन एफच्या संदर्भात तुम्ही सांगू शकता, कोन एफच्या संदर्भात कोन सी हा लगतचा आंतरकोन आहे, कोन ए व बी हे दूरस्थ आंतरकोन आहे. या एका कृतीवरून तुमच्या लक्षात आलं असेल की बाह्यकोनाच्या संदर्भात दूरस्थ आंतरकोन कोणते असतात, त्यांची नावं तुम्हाला सांगता आलं पाहिजे, ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, ठीक आहे. आता आपण एक प्रमेय अभ्यास करणार आहे. प्रमेय आहे त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय. या ठिकाणी लिहितो बघा तो प्रमेय. त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय. हा प्रमेय काय बघा, हा गुणधर्म काय आहे. त्रिकोणाचा जो बाह्यकोन असतो त्या बाह्यकोनाचे माप, आता मी हा डी बाह्यकोनाच्या संदर्भात विचार केलेलं, ह्या त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप त्याच्या दूरस्थ अंतरकोनाच्या मापांच्या बेरजे एवढा असतो. म्हणजे डीच्या संदर्भात दूरस्थ अंतरकोन बी आणि सी आहेत, या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. या कोन डीचे माप त्याच्या दूरस्थ अंतरकोनाच्या मापांच्या बेरजे एवढा असतो, म्हणजे हे समान असतात, हे गुणधर्म आहे. इथं कोन ई या बाह्यकोनाचा पण विचार करू शकतो. या बाह्यकोनाचे माप त्याचे जे दूरस्थ अंतरकोन आहेत कोन ए आणि कोन सी, ह्या दोन्ही कोनाच्या मापांच्या बेरजे एवढा असतो, हे गुणधर्म आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे. तो सिद्ध करायच्या आधी त्याचा आपण पडताळा घेऊ. त्यासाठी या आकृतीमध्ये मी दोन बाह्यकोनाची मापं देतो. कोन डीचं माप आहे समजा 150 अंश आणि कोन ई हा त्रिकोणाचा जो दुसरा बाह्यकोन आपण इथं दाखवलेला आहे त्याचा माप 70 अंश. याच्यावरून कोन ई एचं माप, कोन बीचं माप, कोन सी या आंतरकोनाचा माप आणि कोन एफ या बाह्यकोनाचा माप आपण काढू शकतो. त्या संदर्भात विचार करू, नंतर आपण हा जो गुणधर्म आहे तर लिहिलेला गुणधर्म त्याचा पडताळा घेऊ, ठीक आहे. कोन डीचं माप दिलेलं आहे 150 अंश. त्याच्यावरून हा 150 अंशाचा जर कोन असेल तर त्याला जो रेषी जोडी तयार करणारा कोन ए आहे तो कोन एचं माप आपण तोंडी सांगू शकतो. रेषीजोडीतील कोन जे असतात ते परस्परांचे पूरक असतात, म्हणजे त्यांच्या कोनाची मापांची बेरीज हे 180 अंश असतो. दिलेला बाह्यकोनाचा माप जर 150 अंश असेल तर लगतचा आंतरकोन जो ए आहे त्याचा माप असणार आहे 30 अंश, ठीक आहे. त्याच पद्धतीनं कोन ईच्या मापावरून त्याचा जो लगतचा आंतरकोन आहे कोन बी त्याचा माप आपण सांगू शकतो. ईचं माप आपल्याला दिलेलं आहे 70 अंश, म्हणून कोन बीचं माप होईल 180 वजा 170. मग हे जे वजाबाकी आहे ते 110 अंश जे कोन बीचं माप असणार आहे. कोन सीचं माप करण्यासाठी आपल्याला एफचं माप दिलेलं नाही,
पण आपण त्रिकोणातील तिन्ही अंतर्कोनाची मापांची बेरीज 180° असतो हा जो अंतर्कोनाचा गुणधर्म आहे त्याच्यावरून आपण कोन सीचं माप काढू शकतो. आपल्याला त्रिकोणातील दोन अंतर्कोनाची मापे माहिती आहेत, कोन ए व बी ज्यांची बेरीज 140° होतो, ह्या दोन्हीची बेरीज 140° होतो, त्याच्यावरून आपण कोन सीचं माप काढू शकतो, कोन सीचं माप येईल 40°. ठीक आहे, कारण तिन्हीची बेरीज 180°. या कोन सीचं माप जेव्हा 40° येईल तेव्हा तुम्ही त्याचा जो बाह्यकोन आहे त्या कोन सीला जो रेषीय जोडी तयार करणारा जो बाह्यकोन आहे कोन एफ, त्या कोन एफचं माप येईल 140°. आता ह्या दिलेल्या दोन कोनावरून आपण कोन ए, कोन बी, कोन सी आणि एफची माप आपण काढलेलं आहे. आता आपण ते किमती इथं ठेवून आपण पडताळा घेऊ शकतो हा जो प्रमेय आहे. ठीक आहे, आता कोन डीचं माप बघा. कोन डीचं माप, कोन डीचं माप आहे 150°, कोन बीचं माप आहे 110° अधिक कोन सीचं माप आहे 40°. आता 110 आणि 40 या दोन्हीची बेरीज 150 म्हणजे इथं आपण म्हणू शकतो की बाह्यकोनाचे माप हे दूरस्थ अंतर्कोनाच्या मापांच्या बेरजेवढं आहे, याचा आपण पडताळा घेतला. ठीक आहे, त्याच पद्धतीनं आपण कोन ईच्या मापाचा विचार करू शकतो. कोन ईचं माप आहे 70°. उरलेले जे दूरस्थ अंतर्कोन आहेत म्हणजे कोन ईच्या संदर्भातील जे दूरस्थ अंतर्कोन आहेत कोन ए आणि सी, तुम्ही इथं आपण कोणाचे मापं लिहिलेलं आहे. कोन एचं माप 30° आहे आणि कोन सीचं माप 40° आहे. 30, 40 या दोन्हीची बेरीज 70° येतो जे आपण इथं पडताळा घेतलेला आहे. याच पद्धतीनं तुम्ही या तिसऱ्या कॉलममध्ये पण त्याचा पडताळा घेऊ शकता. आता हा जो गुणधर्म आहे त्रिकोणाच्या दूरस्थ अंतर्कोनाचा प्रमेय, हा जो प्रमेय आहे तो आपण आता सिद्ध करू. ठीक आहे, त्रिकोणाच्या दूरस्थ अंतर्कोनाचा जो प्रमेय आहे तो आपण आता सिद्ध करून दाखवू. प्रमेय काय आहे परत एकदा मी इथं वाचून दाखवतो. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतर्कोनाच्या मापाच्या बेरजे इतके असते. आता हे प्रमेय सिद्ध करण्यासाठी सुरुवातीला आपण आकृती काढू. दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या वरून आपण आकृती काढतो. आपल्याला त्रिकोणाचे बाह्यकोन दिलेलं आहे म्हणून आकृतीमध्ये एक त्रिकोण आणि त्याचा एक बाह्यकोन आपण दाखवू. ठीक आहे, त्रिकोण कोणत्याही प्रकारचा काढा, हा एक त्रिकोण आहे. या त्रिकोणाचा आपण बाह्यकोन दाखवू. त्याच्यासाठी या पद्धतीने आपण आकृती काढलेली आहे. ए बी सी हा त्रिकोण, किरण बी सी आपण काढलेला आहे आणि त्याच्यावरती एक बिंदू घ्या डी. इथं आपल्याला त्रिकोणाचा बाह्यकोन मिळेल. आकृतीमध्ये ए सी डी हा जो कोन आहे तो त्रिकोणाचा बाह्यकोन आहे. ठीक आहे, हे दिलेली गोष्टी, दिलेल्या गोष्टीवरूनच आपण आकृती काढतो आणि आकृतीवरूनच आपण पक्ष मिळतो. आकृतीमध्ये हा जो कोन ए सी डी आहे, कोन ए सी डी हा त्रिकोण ए बी सीचा बाह्यकोन आहे. ठीक आहे, साध्य आपल्याला सिद्ध काय करून दाखवायचं बघा. बाह्यकोनाचे माप, बाह्यकोनाचे माप, माप पाहिजे इथं. बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतर्कोनाच्या मापाच्या बेरजे इतके आहे. हेच जे वाक्य आहे त्याचं आपण गणिती रूपांतर करू. बाह्यकोनाचे माप म्हणजे कोन ए सी डी, ए सी डी याचा अर्थ कोन ए सी डीचे माप हे कशाला समान आहे, त्याचे जे दूरस्थ अंतर्कोन आहेत. मग या कोन ए सी डीच्या संदर्भातील दूरस्थ अंतर्कोन हा कोन बी ए सी आहे त्रिकोणाचा अंतर्कोन, आणि हा जो कोन ए बी सी आहे हा सुद्धा हा दूरस्थ अंतर्कोन आहे. ह्या दोन्ही कोनांच्या मापांच्या बेरजे आहेत का, म्हणून कोन ए बी सी अधिक कोन बी ए सी, कोन ए बी सी आणि कोन बी ए सी हे दोन्ही दूरस्थ अंतर्कोन आहेत. त्या दोन्ही दूरस्थ अंतर्कोनाचे मापांची बेरीज हे बाह्यकोना एवढा आहे हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचं. सिद्धता अतिशय सोपी सिद्धता आहे. जे आपण अभ्यास केलेले गुणधर्म आहे त्याचाच वापर करून आपण हे नवीन गुणधर्म आपण सिद्ध करतो. त्रिकोण ए बी सीमधील तिन्ही अंतर्कोनाची मापांची बेरीज 180° असते. हा एक आपल्याला समीकरण मिळेल, त्याला आपण समीकरण एक म्हणू. त्याच्यानंतर या आकृतीतील बाह्यकोनाचं माप आणि त्याचा जो लगतचा अंतर्कोन आहे ह्या दोन्ही कोनाची मापांची बेरीजसुद्धा 180° असतो. हे समीकरण दोन. मग ह्या दोन्ही समीकरणाचे आपण समीकरण एकमधून समीकरण दोन वजा करूनसुद्धा आपल्याला ही सिद्धता देता येईल
किंवा त्या दोन्ही समीकरणाची उजवी बाजू समान आहे त्याच्यावरून आपण डावी बाजू कंपेअर करू शकतो, समान लिहू शकतो आणि त्याच्यातून आपल्याला सिद्धतेकडे जाता येईल. ठीक आहे, आता पहिल्यांदा मी लिहितो त्रिकोण ए बी सी मध्ये तिन्ही आंतरकोनाची मापांची बेरीज 180° व तिन्ही आंतरकोण कोण ए बी सी अधिक कोण बी ए सी अधिक कोण ए सी बी बरोबर 180° समीकरण एक. कंसात आपण कारण लिहू त्रिकोणाच्या आंतरकोनाची मापांची बेरीज. आंतरकोनांची मापांची बेरीज, ठीक आहे, हे झालं समीकरण एक. आणखीन एक आपल्याला समीकरण मिळेल कोण ए सी बी हा त्रिकोणाचा आंतरकोन आणि त्याला जो रेषीजोडी तयार करणारा बाह्य कोण आहे कोण ए सी डी ह्या दोन्ही कोणाची मापांची बेरीज 180° समीकरण दोन. कंसात आपण कारण लिहू रेषीजोडीतील कोण, कारण रेषीजोडीतील कोण हे परस्परांचे पूरक कोण असतात त्या दोन कोणाची मापांची बेरीज 180° असतो. रेषीजोडीतील कोण हे समीकरण दोन. आता समीकरण एक व दोनवरून समीकरण एक व दोन जर आपण निरीक्षण केलं तर त्या दोन्ही समीकरणाची उजवी बाजू हे समान आहे, समीकरणाची उजवी बाजू समान आहे, बघा 180° 180° म्हणून याच्यावरून आपण डावी बाजू समान आहे असं लिहू शकतो. म्हणून समीकरण एक व दोनवरून समीकरण एकची डावी बाजू कोण म्हणजे हे त्रिकोण ए बी सीचे तिन्ही आंतरकोनाची मापांची बेरीज आहे ते आपण लिहू कोण ए बी सी अधिक कोण बी ए सी अधिक कोण ए सी बी बरोबर, समोर लिहिलेलं दिसणार नाही आता खाली घेतो मी, बरोबर समीकरण दोनची जी डावी बाजू आहे कोण ए सी बी अधिक कोण ए सी डी हे दोन्ही समान झाले. हे जर समीकरण तुम्ही नीट निरीक्षण केलं तर याच्या दोन्ही बाजूला कोण ए सी बी आहे, मग कोण ए सी बी आपण लोप करू शकतो, दोन्ही बाजूतून कोण ए सी बी आपण वजा करून त्याचा माप वजा करून तो लोप करू शकतो. कोण ए सी बी लोप करून आपल्याला मिळेल कोण ए बी सी अधिक कोण बी ए सी, आपल्याला ही डावी बाजू मिळेल कोण ए सी बी लोप केल्यानंतर आणि उजव्या बाजूला मिळेल कोण ए सी डी किंवा बघा हे कोण ए सी बीचा लोप करून. ठीक आहे, आता बघा हेच आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे. इथं हा जो कोण ए सी डी आहे उजव्या बाजूला हा त्रिकोणाचा बाह्य कोण आहे आणि कोण बी आणि कोण ए हे जे त्रिकोणाचे आंतरकोन आहेत हे त्याचे दूरस्थ आंतरकोन आहेत. म्हणून बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापांच्या बेरजे एवढा असतो. जे आपण साध्यमध्ये लिहिलेली गोष्ट आहे तेच आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे. ठीक आहे, या पद्धतीनं आपण हा जो गुणधर्म आहे हे गुणधर्म आपण सिद्ध करून दाखवू शकतो. ठीक आहे, आणखीन एक गुणधर्म आपण अभ्यास करणार आहे तो आहे त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे गुणधर्म. आपण आणखीन एक प्रमेय अभ्यास करणार आहे त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे प्रमेय. हे समजून घेण्यासाठी समजा ए बी सी हे तीन धनसंख्या आहे, यामध्ये ए आणि बीची बेरीज जर सी या संख्येला समान असेल तर आपण असं म्हणू शकतो की ही सी ही संख्या एपेक्षा आणि सी ही संख्या बीपेक्षाही मोठी आहे. म्हणजे ही जी तिसरी संख्या सी आहे ते ए व बीपेक्षा मोठी संख्या आहे. आपण त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनाचा प्रमेय अभ्यास केलेला आहे. दूरस्थ आंतरकोनामध्ये प्रमेय काय बघा, त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापांच्या बेरजेवढा असतो. मग इथं मी एक आकृती काढतो, या आकृतीमध्ये बाह्यकोन दाखवतो त्रिकोणाचं. हे ए बी सी हे त्रिकोणाचे आंतरकोन आहेत, डी हा त्याचा बाह्यकोन आहे. मग दूरस्थ आंतरकोनाच्या प्रमेयानुसार कोण डीचं माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापांच्या बेरजेवढा आहे. ज्या आकृतीवरून आपण लिहू शकतो हा जो कोण डी आहे तो त्रिकोणाचा बाह्यकोन आहे, त्याचा माप कोण ए आणि कोण बी यांच्या बेरजेवढा आहे. यावरून आपण असं लिहू शकतो की कोण डीचं माप हे कोण एपेक्षा मोठं आहे, कोण डीचं माप हे कोण बीपेक्षा मोठं आहे. कारण हे तिन्ही जे कोण आहेत ते धनकोन असतात, कोणाचा माप हा धन असतो
म्हणून कोण डी हा कोण एपेक्षा मोठा, कोण डी हा कोण बीपेक्षा मोठा, म्हणजे जो गुणधर्म आहे तो गुणधर्म काय बघा, त्रिकोणाचा बाह्यकोन, म्हणजे हे जो प्रमेय आहे त्रिकोणाच्या बाह्यकोनाचा प्रमेय, त्रिकोणाचा बाह्यकोन त्याच्या प्रत्येक दूरस्थ अंतरकोनापेक्षा मोठा असतो। हा जो गुणधर्म आहे यालाच आपण त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे प्रमेय म्हणतो। काही उदाहरणाची सिद्धता लिहिण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होणार आहे, ठीक आहे, लक्षात राहील। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जो सराव संची 3.1 आहे त्याच्यामधील काही उदाहरण, कोणत्या प्रकारचे उदाहरण आहेत त्या संदर्भात आपण चर्चा करणार। ओके, थँक्यू।